गेली ती चल. अरे यार, ही शनाया काय करत असेल, कशी झोपली असेल. एक तर तिला साडीची सवय नाही, त्यात आई बाबा पण ना. बाबा झोपले तर तिला पटकन बघून येतो. अरे शनाया कुठे गेली. अरे यार, शनायाचा काही भरोसा नाही. आई बाबांमुळे तर निघून नाही ना गेली ती. यार फोनही नाही उचलते. हे सगळे दिसत आहे लोणची आणि काय मिरची चांगल्याचं प्लॅन काय. आता काय करायचं, आपण हे घेऊया आणि याच्यामध्ये तिखट आणि मीठ घालूया. ओके ते बघ, तिखट द्या. पॅक्स ओपन करते, तू त्याच्यामध्ये टाक. टाक अजून. त्याच्यामध्ये तिखट टाक. काय केवढा आवाज करते, काय झालं. गॅरी आणि त्याची आई बाहेर उभे आहेत. काय काय करायचंय. काम करते, गुरुनाथच्या घरी फोन लावते लँडलाईन वरती. त्यांनी काय होणार आहे. थांब तू जरा. अरे बाई, एवढ्या रात्रीचा कोणाचा फोन. हॅलो. हॅलो. हॅलो, कोण बोलते. शनाया अगं कुठे होतीस तू. चला आई का ग बाई, कुठे भटकत होती रात्रीची. मी ईशाकडे गेले होते. हा, मग तिथे आम्ही गप्पा मारत बसतो आणि मग तिने कॉफी केली होती. काउन काउन मीन्स मला मला झोप नव्हती, म्हणून गेले होते. काय गुरु,
याल म्हणते कडेवर पोट्टण गावभर धिंगाणा. व्हाट आई का तर घरामध्ये कॉफी नव्हती का दूध नव्हतं. आऊन बर शेजारच्या पोरीला असा त्रास देते तू. बरोबर आहे, पुस्तक काहीच येत नाही. रात्रीची अशी भूतासारखी भटकत जाऊ नको बर. एक तर तुला कोणीतरी घाबरल तरी हे तर चोर समजून चोपल तरी. काय अगं शनाय, अगं मी इथून येताना मला तर नाही दिसलेस तू. अरे लक्ष नसेल तुझं, तर झोपेत असेल. चल ना, मी खूप झोप येते. बाय, गुड नाईट. बर आई झोपतो, मी पण झोपतो. बाई 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 बाई, इथं भेटलीस बाई, वर भेटू नको. भुकाचा त्रास. अच्छा अगं, काय तू अशी कशी सोडून गेलीस? मला वाटलं तू. काय वाटलं कि मी सोडून गेले? हा यार, ऍक्च्युली मी जाईन सुद्धा सोडून तुला. तुझ्या आई बाबांचा असाच केओस चालू राहिला तर. अच्छा, मी तुला सांगितलंय ना, ट्राय टू अंडरस्टँड. अगं दोन तीन दिवसांचाच प्रश्न आहे, एकदा ते गेले की सगळं ओके होणार आहे, हो की नाही? आणि तू अशी न सांगता नको जात जाऊस यार. माझं बीपी वाढतं, मला त्रास होतो. आय एम सो सॉरी, तुला त्रास व्हावा असं नाही वाटत मला. पण यार, तुझे आई बाबा आल्यापासून ना आपल्यातला सगळा रोमॅन्सच हरवलाय. कॅरी ऐक ना, उद्या नको ना जाऊ ऑफिसला, प्लीज. मी नाही राहू शकत तुझ्या आई वडिलांसोबत, प्लीज. अच्छा ऐक, जरा शांत हो, ट्राय टू अंडरस्टँड. तू जरा त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न कर ना, थोडस गोड वाग त्यांच्याशी. बच्चा वास कसला येतोय? चल कसला वास, काहीतरी काय बघू. अगं हे बघ ना, असा मसाल्यांचा तिखटाचा काहीतरी. माझ्या हाताला आणि तिखटाचा वास वेडाच का तू? ऍक्च्युली तुझा आणि मसाल्यांचा काय संबंध असेल? बरं गॅरी ऐक ना, मी तुला काहीतरी सांगितलं तर तू चिडणार नाहीस ना? अच्छा, मी कधी चिडतो का तुझ्यावर? काय झालं सांग. काय करतेस आई? आहे ना माहितीये, ऍक्च्युली ना मी आत्ता काय तू राधिकाच्या लोणच्यामध्ये तिखट घातलं? अगं पण तू कशाला उपद्व्याप करायला गेलीस? शनाय, मी तुला किती वेळा सांगितलं असं नको ना करत जाऊस यार, आणि तू एवढी रिस्क का घेतलीस? आणि तुला माहितीच ना ते नाना नानी कसे, कशाला रिस्क घ्यायला गेलीस? त्यांना तर संधीच हवी, तुझ्या विरुद्ध काहीतरी हवंच असतं त्यांना. गॅरी तू म्हणाला होता तू चिडणार नाहीस. चिडत नाहीये मी बच्चा, मला काळजी वाटते म्हणून सांगतोय. चल जाऊ दे, आता जे झालं ते बस झालं. ओके, या पुढे असं तू करणार नाहीस. ओके, प्रॉमिस. ओके, नाही करणार. एनीथिंग फॉर यू. हां, झोप आता. आणि प्लीज हात धू झोपण्यापूर्वी, चुकून डोळ्यात बिळ्यात घातलंस बोट तर झोंबेल. गेलं ऑलरेडी डोळ्यात एका. तुझं काय करायचं का बच्चा? शनया बाई, हे तुझं लोणच्या तिखट बर्गर मध्ये तिखट. काका, तिकडे पाणी 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 पी, पाणी पी, घे पाणी पी.